नमस्कार, मी राधिका, राधिका द रॉयल टेस्टमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत बनवणार आहोत। वांग्याचं भरीत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात। आज मी हे वांग्याचं भरीत माझ्या किचनमध्ये कसं बनते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा, त्यामुळे तुम्ही अशाच नवीन नवीन रेसिपी पाहू शकणार। इथे मी दोन वांगी घेतली आहेत, वजनामध्ये 500 ते 600 ग्राम एवढी आहेत। मी थोडीशी पांढरी पोपटी रंगाची वांगी घेतली आहेत, याला खानदेशी वांगी म्हणतात। सर्वात आधी चाकूने वांग्याला असे चिरा पाडायचे, यामुळं काय होतं वांगं वाचताना जी वाफ तयार होते ती यामधून बाहेर निघते। नंतर तेल लावायचं, तेल लावल्यामुळे वांग्याची साल लवकर निघते। दोन्ही वांग्यांना तेल लावून झालं आहे, वांग्यांना भाजून घेऊ। वांगं मी गॅसवर भाजून घेणार आहे, तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीवर भाजा, कारण चुलीवरची चव खूप वेगळी असते। थोड्या थोड्या वेळाने उलट पालट करून वांगं भाजून घ्यायचं। इथे मी एक टोमॅटो, दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत, 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आधी आपण मिरचीला चिरा पाडून घेऊ, असे उभे 2 भाग करायचे। नंतर कांद्याला पण 4 भाग होणार असं चाकूने कापायचं। आपण भरली वांगी करताना कापतो अगदी सेम तसंच। टोमॅटोला पण तसंच कापायचं। टोमॅटो कापून झालेला आहे, सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे। वांगं पण मस्त भाजून झालं आहे। भाजून झालं हे कसं ओळखायचं, असं बोटाने दाबलं की दबते, बघा म्हणजेच वांगं भाजून झालेलं आहे, हे काढून घेऊ। दुसरं वांगं पण मी भाजून घेतलं आहे, थोडा वेळ वांगी थंड होऊ देऊ म्हणजे साल काढताना चटके लागणार नाही। गॅसवरती मी अशी जाळी ठेवली आहे, या जाळीवरती कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि आलं ठेवायचं आणि कमी ते मध्यम आचेवर भाजून घेऊ। खूप काळपट होईपर्यंत भाजायचं नाही, थोडं थोडं काळा रंग येईपर्यंतच भाजायचा। मध्ये मध्ये चिमट्याने कांदा टोमॅटोची बाजू बदलत राहायची, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित भाजल्या जातील। लसूण आणि आलं लवकर भाजून होतं, आपण लसूण आणि आलं काढून घेऊ। मिरची पण भाजून झाली, मिरची पण काढून घेऊ। टोमॅटो आणि कांदा पण भाजून झाला आहे, याला पण काढून घेऊ। आलं लसूण मिरचीच्या तुलनेत कांदा टोमॅटोला वेळ लागतो भाजायला। भाजलेलं सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ। आधी टोमॅटो टाकू, टोमॅटोच्या अशा 4 फोडी करून टाकायच्या, नंतर कांदा टाकायचा, कांद्याच्या पण फोडी करून टाकायच्या, नंतर हिरवी मिरची टाकताना मिरचीचा देठ काढायचा, लसूण आणि आलं पण टाकून घेऊ। मिक्सरचं झाकण लावू आणि जाडसर वाटून घेऊ। वाटून झालं आहे, तुम्ही बघू शकता मी जाड जाड वाटून घेतलं आहे। यामध्ये पाणी न टाकता वाटायचं आहे, वाटताना टोमॅटोचं पाणी सुटतं, त्या पाण्यानेच वाटून होतं। दुसरीकडं वांगी पण थंड झाली आहेत, वांग्याची साल काढून घेऊ। आपण वांग्यांना तेल लावल्यामुळे पटापट साल निघत आहे, तुम्ही बघू शकता। दोन्ही वांग्याची पण आपण साल काढून घेऊ। दोन्ही वांग्याची साल काढून झाली आहे। भरीत करताना वांग्याचा देठ काढत असतात, मी वांग्याचा देठ कापून घेते। वांगी डायरेक्ट न कुस्कुरता मधातून असा हलक्या हाताने कापायचं आणि असे 2 भाग करायचे आणि चेक करायचं कीड वगैरे लागलेली आहे का ते। असं बघितलं की कीड लागलेली असली तर लगेच ओळखून येते। तुम्हाला आवडत असेल तर वांगी स्मॅश करू शकता। मी चाकूने थोडंसं कापते, फोडणीमध्ये टाकल्यानंतर चमच्याने परत एकजीव होते, त्यामुळे आता मी याला असंच ठेवते। पुढची स्टेप बघू। गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे, यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकू। तेल गरम झालं आहे, तेलामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं। जिरं तेलामध्ये मस्त फुलतं, नंतर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची, तेलामध्ये 5 सेकंद परतायचं। नंतर आपण जे वाटण बनवलं होतं ते तेलामध्ये टाकायचं। हे वाटण 3 चमचे एवढं झालं आहे, सर्व यामध्ये टाकायचं आणि तेलामध्ये मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं। वाटण मी मोठ्या आचेवर 1.5-2 मिनिट परतलं आहे, नंतर गॅस कमी करून 10 ते 20 सेकंद परतलं आहे। वाटणाने तेल पण मस्त सोडलं आहे, यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊ। 1 चमचा गरम मसाला टाकायचा, 1/2 चमचा हळद टाकायची, 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची। वाटणामध्ये आपण 2 हिरव्या मिरची
टाकलेल्या आहेत त्यामुळे मिरची पावडर थोडं जपून टाकायचं. नंतर एक चमचा धने पूड टाकायची. सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पावडर मसाले कमी आचेवर तेलामध्ये परतायचे. कमी आचेवर मसाले परतले तर मसाले छान परतले जातात आणि दुसरं म्हणजे पावडर मसाले जळत नाहीत. मसाले मस्त परतून झाले आहेत यामध्ये भाजलेलं वांगं टाकायचं आणि मसाल्यांमध्ये मस्त एकजीव करायचं. आधी मी वांगं स्मॅश केलेलं नाही म्हणून या स्टेजला कमी गॅसवर चमच्याने दाबून दाबून वांगं एकजीव करत आहे. या स्टेजला वांगं एकजीव केलं तर मसाले वांग्यामध्ये मस्त एकत्र होतात. यावरती ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, भरतामध्ये एकत्र करायची. कोथिंबीर एकत्र करून झाली की एखाद मिनिट भर कमी आचेवर भरीत चमचा न फिरवता असंच ठेवून द्यायचं. एक मिनिट झाला आहे, भरताला परतून घेऊ. गॅस बंद करू. आपलं वांग्याचं भरीत तयार आहे. हे वांग्याचं भरीत ज्वारीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते. तुमच्या घरी नक्की बनवून बघा. मी बनवलेलं वांग्याचं भरीत कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा. पोपटी वांग्याचं भरीत आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्त आवडले असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि खूप जास्त आवडलं असेल तर राधिका द रॉयल टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा.